अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी शकुंतला रेल्वे सुरू व्हावी म्हणून माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ध्वज घेऊन 26 जानेवारी रोजी शकुंतला बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय विलेकर यांनी गोपाला गोपाला शकुंतला गरीबाची जीवनदायिनी सुरू करा असे गीत सुरू करून अंजनगाव रेल्वे स्टेशनवर शकुंतला बचाव आंदोलन सुरू केले. यावेळी कमलकांत लाडोळे माजी नगराध्यक्ष यांनी म्हटले, 109 वर्षाआधी यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर ही गरीबाची जीवनदायिनी असताना त्याचे आज चाके थांबले आहे, त्यामुळे कित्येक नागरिकांचे व्यवसाय बुडाले. या जीवनदायिनीमुळे गोरगरीब जनता आपला प्रवास तसेच त्यावर व्यवसाय करणारे गरीब नागरिक यांच्यावर हलाखीची वेळ आली. यावेळी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे सर्व सन्माननीय सत्याग्रही हे प्रामुख्याने स्वच्छता व कार्य सहभाग घेणारे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, लोकजागरचे बंडू हतोडकर, आनंद संगई, भूपेंद्र भेलाडे, अरुण शेवाने, विजय लाजूरकर, मधु गुजर, रवींद्र बोडखे, सुभाष थोरात, सचिन जायदे इत्यादी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी.